जय शुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एस पी क्रिएशन एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये फायनल मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो जर तुम्ही अलर्ट मोशन यूजर्स असाल तर तुमच्यासाठी खूप माहितीपूर्ण आणि इम्पॉर्टंट होणार आहे कारण मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टोटली जे आहे ते नवीन आलेल्या टेन प्रिसेट जे आहेत ते शेक इपेक प्रिसेट देणार आहे आणि ते एकदम खास आणि इंटरेस्टिंग असणार आहेत त्या तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला भेटणारच आहेत पण मित्रांनो या व्हिडिओला एक छोटासा पासवर्ड असेल कजा बेजती चार अक्षरी तो चार अक्षरी पासवर्ड तुम्हाला दोन पार्टमध्ये डिवाईड केलेला आहे फॉर एक्झाम्पल तुमचा जर पासवर्ड एक दोन तीन चार असेल तर एक दोन मी सुरुवातीला दाखवेन आणि तीन चार मी नंतर दाखवेन तर मग व्हिडिओचा तुम्ही जराही स्किप न करता बघा आणि दोन्ही पासवर्ड जे आहेत ते मॅच करून तुम्ही आपल्या वेबसाईटवरती जाऊन पासवर्ड टाकू शकता पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला सर्व ज्या दहाच्या दहा प्रीसेट आहे अगदी फ्रीमध्ये तुमच्या मोबाईलमध्ये आलाट मोशन ॲप्लिकेशनमध्ये वापरता येतील तर मित्रांनो ती सगळी काही प्रोसेस आहे मी तुम्हाला मोबाईलवरती दाखवणारच आहे त्याआधी मित्रांनो व्हिडिओला लाईक केला नसेल एक लाईक नक्की करा चॅनलवरती तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे इंटरेस्टिंग व्हिडिओ जे आहे ते मराठीमधून शिकवत असतो तर मित्रांनो चला जराही नवी घालवता आपण सुरुवातीला बघूया की तुम्हाला हे अलाट मोशनच्या शेकिपेट्स जे आहेत ते कशाप्रकारे असणार आहेत आणि त्याच्यानंतर बघूया हो ह्या अलट मोशन चार्ज ज्या प्रीसेट आहेत ते तुम्ही तुमच्या फोनमध्ये इम्पोर्ट कशा करू शकता किंवा वेबसाइट वरून डाउनलोड कशा करू शकता तर मित्रांनो चला आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती स्क्रीन जाऊया उसको अभी मिनिट वेले फोन करने का दादा लेट कर दिया जिंदगी जा चुकी once more, once more! तुमको इतना ज्ञान दिया की कि मैं किसी से डरता नहीं नाद वे लग रहा है तर मित्रांनो तुम्ही अलर्ट मोशन ऍप्लिकेशन मध्ये जे काही मी तुम्हाला प्रीसेट दिलेले आहे त्याचे डेमोस सुरुवातीला बघितले असतील आणि ते आता तुम्हाला प्रीसेट किंवा एक्स एम एल इम्पोर्ट कशा करायच्या अलर्ट मोशन मध्ये मी तुम्हाल ते तुम्हाला सांगणार आहे सिम्पली तुम्हाला जे आहे ते डाऊनलोड करण्यासाठी क्रोम ब्राऊझर ओपन करायचं आहे क्रोम क्रोब्राऊझर ओपन केल्यानंतर या ठिकाणी सिंपली तुम्ही एसपी क्रिएशन ही आपली वेबसाईट सर्च करायची किंवा एस पी क्रिएशन वाय टी डॉट कॉम हे आपली वेबसाईट ज्यावेळी आहे तुम्ही सर्च कराल ते तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस भेटेल ओके ही लिंक जी आहे तुम्हाला दोन ते चार दिवसानंतर वरती एक दोन दिवस वरती दिसेल नंतर ती खाली खाली गेलेली असेल ओके किंवा चार दिवसानं मी लिंक जर अपडेट केली डिस्क्रिप्शनमधील तर डायरेक्ट डिस्क्रिप्शनमध्ये लिंकवरून देखील तुम्ही अशा प्रकार जी आहे ती इम्पोर्ट करू शकाल ओके इथं तुम्हाला थमनेल जो दिसत आहे त्या थमनेलवरती तुम्हाला टच करायचं आहे थमनेलवरती टच केल्यानंतर ॲड एखादी आली तर ती तुम्ही इथून क्लोज करून घ्यायचे ॲड क्लोज केल्यानंतर तुम्हाला सिम्पली जे आहे ते पूर्णपणे खाली स्क्रोल करत जायचं आहे एकदम स्लोली खाली स्क्रोल करायचं आहे ज्या काय ॲडवर्टाईज येतील त्या वरती कुठल्याही क्लिक न करता तुम्ही व्यवस्थितरित्या खाली स्क्रोल करत राहायचं आहे ओके ज्या काही तुम्हाला युट्यूबच्या ॲडवर्टाईज दिसत असतील तर तुम्ही स्किप करून खाली हळूहळू जायचं आहे खाली आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला थोड्यास खाली आल्यानंतर इथं मराठीमध्ये काहीतरी लिहिलेलं दिसेल ओके तर इथं बघू शकता इथं तुम्हाला खाली मराठीमध्ये लिहिलेलं दिसत आहे याच्या खाली तुम्हाला जे आहे ते टायमर एक दिसेल इथं सर्व मटेरियल खालील टायमर संपल्यानंतर मिळेल इथला टायमर तुमचा खाली येईपर्यंत संपलेला असेल ओके डाउनलोड ऑल मटेरियलवरती तुम्हाला टच करायचं आहे डाउनलोड ऑल मटेरियलवरती टच केल्यानंतर एक तर पासवर्ड विचारेल तो पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे तर तो पासवर्ड व्हिडिओमध्ये दिसलेलाच आहे तो टाकून घ्यायचा आहे तर मी तर टाकून घेतो पासवर्ड तर पासवर्ड टाकल्यानंतर एंटर करायचा आहे एंटर ज्यावेळी तुम्ही कराल त्यावेळी तुमच्यासमोर ती पेज जे आहे ते बरोबर पासवर्ड टाकला तर ओपन होईल पासवर्ड टाकल्यानंतर ओपन झाल्यानंतर तुम्हाला शेक इफेक्ट प्रीसेट एक भेटेल आणि शेक इफेक्ट एक्स एम एल फाईल भेटेल ओके आता बऱ्याच लोकांच्या मोबाईलमध्ये इफेक्टचे प्रीसेट आहे जे इम्पोर्ट होत नाही तर त्यांच्यासाठी एक्स एम एल दिलेलं आहे बरं तुमच्या मोबाईलमध्ये जर प्रीसेट लिंक इम्पोर्ट होत असेल तर तुम्ही डायरेक्ट प्रीसेट लिंकवरती टच करायचं आहे प्रिसेट लिंकवरती टच केल्यानंतर रिडायरेक्ट होऊन तुमच्या अलाट मशीन ॲप्लिकेशनमध्ये घेऊन जाईल अलर्ट मोशन ॲप्लिकेशनमध्ये गेल्यानंतर इथं व्हेरीफाईंग लिंक पडेल बऱ्याच लोकांना अपडेट प्रॉब्लेम येत असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आपल्या टेलिग्रामवरती जायचं आहे टेलिग्रामवरती गेल्यानंतर तुम्हाला आपलं अलर्ट मोशन भेटेल तिथून तुम्ही घ्यायचं आहे ओके इथे इम्पोर्टवरती टच करायचं आहे इथं जे आहे ते आपली फाईल डाउनलोड होईल आणि आपल्या अलर्ट मोशन ॲप्लिकेशनमध्ये इम्पोर्ट होईल इम्पोर्ट झाल्याबरोबर तुम्हाला सर्व इफेक्ट जे आहे ते अगदी एच डीमध्ये तुमच्या मोबाईलमध्ये दिसून जातील आता हे इफेक्ट तुम्हाला जर तुमच्या इफेक्टवरती कुठल्या मोबाईलच्या म्हणजे जे तुम्ही व्हिडिओ एडिट करणार आहात त्याच्या इमेजवरती अप्लाय करायचे असेल तर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे इमेजवरती टच करायचं आहे इफेक्ट्समध्ये जाऊन तीन डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्ट करायचं आहे कुठला जर इफेक्ट तुम्हाला कुठल्या इमेजेसला पेस्ट करायचं असेल त्या इमेजेसवरती टच करून इफेक्टमध्ये जाऊन तीन डॉटवरती जायचं आहे आणि पेस्ट इफेक्ट करायचं आहे ओके तुमच्या व्हिडिओला जो आहे तो इफेक्ट पेस्ट होऊन जाईल या टाईपमध्ये मित्रांनो तुम्ही करू शकता तर मित्रांनो आज व्हिडिओमध्ये इतकंच होतं आज व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या प्रिसेट जे आहे त्या कशा वाटल्या मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा अशाच प्रिसेट तुम्हाला अधूनमधून भेटाव्यात अशी तुमची अपेक्षा असेल तर प्रत्येकाने कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो भेटू पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा जय हिंद जय महाराष्ट्र